घटनेचा निषेध करण्यासाठी आज अमरावतीमध्ये महिलांचं तीव्र आंदोलन सुरू आहे। प्रथम पंचवटी चौकामध्ये या महिलांनी रास्ता रोको केला आणि त्यानंतर इरविन चौकात येऊन आपण या सगळ्या महिला या ठिकाणी एकत्र येत विजय उरीके आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा पात्रे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होते। विशेषतः यावेळी सर्वपक्षीय महिलांच्या ज्या पदाधिकारी नेत्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत। आपण राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्याशी बोलूया। मणिपूरला झालेली जी घटना होती, चार महिला ज्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशभर उमटले, एक नारी शक्ती म्हणून आमची जबाबदारी आहे। सर्व संघटना लक्ष्य प्रतिष्ठान आहे, जिजाऊ ब्रिगेड आहे आणि जवळपास 15 ते 20 संघटना याच्यामध्ये ज्यांच्या प्रमुख पदाधिकारी इथे उपस्थित आहे। सर्व महिला संघटनांनी खरं तर हा अमरावती जिल्हा महिलांचा जिल्हा आहे, रुक्मिणीचं माहेर आहे। प्रतिभाताई पाटलांचा आदरणीय त्या राष्ट्रपती असताना त्यांचा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याच्या महिलांनी एकत्रित येऊन, कारण संविधानाच्या भरोशावर हे देश चालतो आणि त्या माध्यमातून आत्तापर्यंत दोषींना शिक्षा झाली नाही, हे खरंच खेदाची बाब आहे। म्हणून आज एक जागर म्हणून आम्ही सगळ्या महिला एक सद्विवेक बुद्धीने एक मानवता दृष्टिकोन म्हणून आम्ही सर्वजणी एकत्रित आलो, याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आणि दोषींना तातडीने फाशी झाली पाहिजे यासाठी आम्ही सगळ्यांच्या भावना आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्यासोबत काँग्रेसच्या शहर अध्यक्ष मॅडम, सर्व संघटना म्हणून सहभागी झाला आहे आणि गरजेच आहे, महिला ह्या सर्व संघटने म्हणून या ठिकाणी हजर झालेल्या आहे आणि आम्ही निषेधच नोंदवतो की महिला कोणची असो राजकारण केलं एकीकडे, पण महिलांच्या सुरक्षितेसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे। अमरावती शहरातील सर्व संघटना कुठलाही पक्ष नाही पाहत नाही याच्यामध्ये, पण आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आहे आणि मणिपूरची जी घटना आहे अतिशय निंदनीय आहे, आम्ही त्याचं कुठल्याच शब्दात वर्णन करू शकणार नाही। महिला सुरक्षित नाही आहे, जोपर्यंत या भारतामध्ये महिला सुरक्षित राहणार नाही तोपर्यंत देशाला कुठल्याही प्रकारचं स्थान मिळणार नाही। आज इंटरनॅशनल लेवलला सुद्धा ही घटना फार मोठी गाजते आहे, कारण इंटरनॅशनल लेवलला ज्या कंपनीज आहेत त्या महिला अनेक ठिकाणी या ठिकाणी बाहेरून देशातून इकडे येतात, त्या ती सुरक्षित नाही आहे, त्या सुद्धा येण्यासाठी इथे नकार देत आहे। म्हणजेच भारत देशामध्ये हे काय चालू आहे, कशा प्रकारे चालू आहे? अरे 2 महिन्यापासून ही घटना झाली आणि 2 महिन्यापासून घटना झाल्यापासून तुम्ही आज त्याचं सर्व करताय। सुप्रीम कोर्टाच्या जज यांनी चंद्रचूड साहेबांनी याच्यामध्ये दखल घेतली, काय कारण होतं, काय कारण तुम्हाला माहीत असून तुम्ही कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळलं? आम्ही जाहीर निषेध करतो आहे, मणिपूरच्या सरकारने राजीनामा दिलाच पाहिजे अशी आमची सर्व संघटनेच्या वतीने ही विनंती आहे। तीव्र निषेध या महिलांनी यावेळी केलेला आहे आणि विशेष म्हणजे मणिपूरमध्ये घटनेचे जे आरोपी आहेत त्यांना तातडीने फाशी द्यावी अशी मागणी या आंदोलकांची आहे। प्रणय निर्पाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।